वैभव आणि संदीपला एकत्र एका मैफलीतनं ऐकायची इच्छा अनेक प्रेक्षकांनी बोलून दाखवली होती. अतिशय अनौपचारिक मैफिल आहे, कुठली चौकट नाही आहे याला. जसं मिलिंद म्हटला, काही प्रश्न विचारायचे असतील किंवा वाईट आहे तुमची कविता असं म्हणायचं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, पण एक मुक्त संवाद होऊ दे. अगदीच आम्ही स्टेजवर बसून कलाकार कलाकार खेळायचं, तुम्ही रसिक रसिक खेळायचं असं काही गरज नाही आहे. ढिंब बघत राहतात नुसते, पापणी सुद्धा पडत नाही. ढिंब बघत राहतात नुसते, पापणी सुद्धा पडत नाही. काय नक्की मनात आहे चेहऱ्यावरती कळत नाही. आणि असं कसं घेऊन यांना लग्न मुंजीत जायचं सांगा, जेन्युइन प्रश्न आहे. इमॅजिन करा ना की नवरा असा ड्रेस घालून जर बरोबर आला, लाजीरवाणं होईल हो किती. असं कसं घेऊन यांना लग्न मुंजीत जायचं सांगा, उत्सवमूर्ती बाजूला आणि यांच्या समोर लागतात रांगा. स्पायडर मॅनची बायको म्हणजे वेदनेला कोणतीही जात नसते, जात काही आपल्या हातात नसते. वेदनेला कोणतीही जात नसते, जात काही आपल्या हातात नसते. जर तुला मी कोरले नसते कधीही, जर तुला मी कोरले नसते कधीही, तर मलाही घाव इतके ज्ञात नसते. भिनणारच होते जहर तुला हे माझे. कॉन्फिडन्स. भिनणारच होते जहर तुला हे माझे. मी कविते मधुनी दंश ठेवला होता तुझ बघता सारा. हिशोब चुकला होता मी अमावसेला चंद्र पाहिला होता. मला या मैफलीचा हा गुण फार आवडला जो त्यांना मी खाजगीरित्या पण सांगितलं की ही अनौपचारिकता आणि हा संवाद हा फार आवश्यक असतो एका मर्यादेनंतर. तुमचं इथलं ह्या दिव्यांखालचं एकटेपण फार चालायला लागतं आणि त्रासदायक होतं. आणि हे संवादी पण हरवलं असताच मग रस्त्यांवरती खून पडतात असं मला वाटतं. आणि कवितेसारखी गोष्ट साजरी करायला, ती ऐकायला इतक्या संख्येने माणसं जमतात हे कदाचित समाजाच्या अनेक सुदृढ लक्षणांपैकी एक असावं. आणि आशय जेव्हा हरवत चालला सगळीकडनंच, तेव्हा शब्दांचं मोल समजून त्यात अर्थ तयार करण्याची जिज्ञासा बाळगणारी ही लोकं आणि त्यांना सेलिब्रेट करणारी तुम्ही मंडळी, हे एक विरळा गोष्ट आहे. मी हाताची सगळी बोटं जुळवून मागे ताणून पुढचा पृष्ठभाग दिलाय तुला खायला, चाव. बघ गाडले जात आहेत दात, चाव. चावलं जात आहे, नाही जाणार, नाहीच जाणार, तसे भांडूया. हा भांडत भांडत पणजोबा गेला, आजोबा गेला, बाप गेला, मी जाईन तू भांड. हा भांड व्याख्या ठरव, व्याख्या. हा प्रेम, आत्मीयता, प्रतारणा, संघर्ष, कुटुंब वत्सलता, सेख, जबाबदारीने दगडणी, धोंडेनी माती, हा केवढी ती तून केवढा तो मी. आणि का मुळात कुठल्याही आधाराशिवाय भरकटलेल्या या पृथ्वीवरती ढुंगण टेकून अस्मितेच्या चिंद्या फडकवत घसा फाडत व्या 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 करत बोलायचं ना हावरटासारखं, तर मग बोल बोल सांग काय माझं खरं का तुझं खरं. हा पूर्वी कसं की तू आम्ही, म्हणजे कसं की राजा रयात हाल हवाल, म्हणजे कसं की आमची सुखदुःख तुझा हवीर गुलाल, म्हणजे कसं की निर्झर ओलावा, आता कसं की मिरवणूक देखावा, म्हणजे कसं की नुसता जयघोष कल्लोळ, म्हणजे कसं की देवस्थान मंडळ घोळ. पूर्वी कसं की तू आम्ही आणि आपणच फक्त, आता कसं की डोळा बघून डोळा भरून बघण्यावरही पहाराय सक्त, म्हणजे कसं की पूर्वी कसं की आत्ता कसं की थोडक्यात असं आहे बघ सगळं. की सतीने तर फक्त प्राणच मागितले होते सत्यवानाचे यमापाशी. सतीने तर फक्त प्राणच मागितले होते सत्यवानाचे यमापाशी. मांडीवर बाळ घेतलेली बाई तर ज्ञानेश्वराचे अख्खे पसायदान मागते तिच्या बाळाच्या निमित्ताने. अवघ्या ब्रह्मांडासाठी मांडीवर बाळ घेतलेली बाई. धन्यवाद.